एक सर्वनाम आहे आणि हे एक सर्वनाम आहे। ते हा जो सर्वनाम आहे हा सर्वनाम निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याकडे त्या परब्रह्माकडे निर्देश करतो। तुम्ही पहा संत वाङ्मयामध्ये ज्या ज्या वेळेला तो हा सर्वनाम येतो त्यावेळेला तो सर्वनाम निर्गुण निराकार असलेल्या त्या परब्रह्माकडेच तो निर्देश करत असतो। अनेक अभंगामध्ये तो आलेला आहे, आपुला तो एक देव तो देव आपुला तरुणी घ्यावा, तो म्हणजे कोणता निर्गुण निराकार जो ज्याच्यापासून जगताची निर्मिती झाली तोच तो परमात्मा, याच्याकडे निर्देश करतो तो हा सर्वनाम। दुसरा सर्वनाम वापरला ते हे, आता हे किंवा हा हा जो सर्वनाम आहे हा जवळची वस्तू दाखवत असतो, म्हणजे तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा तोच सगुण साकार रूपामध्ये कुठे जर स्थापित झाला तर ते हे समचरण साजिरे विटेवरी। आता तो आणि हा किंवा ते किंवा हे दोन्ही सर्वनाम या सगळ्यांच्या पाठातल्या एका अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तो हा विठ्ठल दर्शवले पाहिजेत गात असताना। तो हा विठ्ठल बरोबर गात असताना काही शब्दांची सुद्धा तोडफोड करून चालत नाही, कधी कधी आपण फार तोडफोड करत असतो। आता परवा दिवशीच आम्ही एक लग्नाला गेलो होतो, आता लग्नाला गेलो तिथे ते मंगलाष्ट गाणे असतात काही, तर ते गाणं गात होते पण गाणं गात असताना त्या शब्दांची अशी काही तोडफोड करत होते की नको तो अर्थ तिथे प्रतिपादन होत होता। आता मी ते काही सांगून वेळ घेत नाही तुमचा, पण गात असताना किंवा चाली बांधत असताना शब्दांची तोडफोड होता कामा नये, तो शब्दातला जो अर्थ जसाच आहे तसाच तो गायला गेला पाहिजे। तो हा विठ्ठल तो म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा तोच हा इथे सगुण साकार रूपामध्ये विठ्ठल रूपाने मध्ये तो विटेवरती उभा आहे। ते हे समचरण साजिरे विटेवरी, पर समचरण शब्दाने काय सांगितलेलं आहे तो सगळ्यांकरता त्याचं स्वरूप लक्षण आणि वर्णन केलेलं आहे। सम म्हणजे सारखा, ज्या ज्या वेळेला संत वाङ्मयामध्ये चरण शब्द येतो त्या त्या वेळेला तो स्वरूप या अर्थानेच येतो, म्हणून तो स्वरूपाने कसा आहे समोहम सर्व भूतेषु सगळ्यांकरता तो सारखा आहे। परंतु सगळ्यांकरता सारखा असलेला तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपामध्ये या विटेवरती आला, पण कसा आला ते हे समचरण साजिरे। साजिरे शब्दाचा अर्थ सुंदर, तो सुंदर आहे, किती सुंदर आहे रूपसावळे सुकुमार, रूपसावळे सुकुमार, रूपसावळे सुकुमार, रूपसावळे सुकुमार, कुंडले राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान भेटीवर
विटेवरतीच का आला, उभाच का राहिला, हे सगळं चिंतन करता येण्यासारखे. पण वेळ आपल्याकडे संपत चाललेली आहे, 5 मिनिटं आहेत. ते हे सब चरण साजिरे विटेवरी, पण तू कसा उभा आहे तर पहा भीमातिरी विठ्ठलरूप. भीमातिरीवरती तो उभा आहे आणि त्याला तुम्ही पाहायला सांगतात. तू बरे तुम्ही म्हणता त्याला पहा, तो पाहण्यामध्ये काय लाभ आहेत, तर त्याला पाहण्यामध्ये फार काही लाभ आहेत. दर्शन हा मात्र त्याला पाहिल्यानंतर आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. त्याला पाहिल्यानंतर, त्याची ओळख झाल्यानंतर, त्याचं दर्शन झाल्यानंतर काय काय लाभ होतात. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, शियन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् दृष्ट्यापरावरा. हे सगळे लाभ आमच्या पदरामध्ये पडतात. पण महाराज तुम्ही सांगता त्याच्या दर्शनाने हे सगळे लाभ पदरामध्ये पडतात, पण तर आम्ही तर वारीला अनेक वर्ष जातो आणि वर्षानुवर्ष जाऊन त्याचं दर्शन घेतच असतो, पण हे दर्शनाचे लाभ काही आमच्या पदरामध्ये पडलेले आम्हाला दिसत नाहीत. आम्ही तर प्रत्येक वेळेला महिन्याच्या वारी करतो, महिन्याच्या वारीला आम्ही दर्शन घेतो, पण एकही लाभ आमच्या पदरामध्ये पडलेला दिसत नाही. तर दर्शन शब्दाचा अर्थ असा करायचा, तुम्ही महिन्याला जरी गेले आणि महिन्याला जरी तुम्ही दर्शन घेत असलात, तरी त्याला दर्शन म्हणता येत नाही. त्याला तुम्ही जे करता ना, त्याला फार झालं तर वंदन म्हणता येईल, पण दर्शन म्हणता येत नाही. दर्शनाचे 4 प्रकार परमपूज्य डोंगरे महाराजांनी सांगितले. दर्शन कसं झालं पाहिजे देवाचं, 4 प्रकार सांगितलेले. एक डोंगरे महाराजांनी पहिलं दर्शन सांगितलं, सामान्य दर्शन. दुसरं मध्यम दर्शन, उत्तम दर्शन आणि उत्तमातलं उत्तम दर्शन. विठ्ठल चार प्रकार सांगणार आहे. या 4 प्रकारापैकी आपण कुठे बसतो आपलं आपण ठरवायचं आहे. पहिलं दर्शन सांगितलं सामान्य दर्शन. सामान्य दर्शन कशाला म्हणतात, मूर्तीमध्ये देवाचं जर दर्शन आपल्याला झालं ना मूर्तीमध्ये, तर त्याला सामान्य दर्शन म्हणा. पण मूर्तीमध्ये सुद्धा आम्हाला देव दिसतच नाही, मूर्तीमध्ये सुद्धा आम्हाला देव आम्ही मानत नाही. बाबा नेहमी गमतीने म्हणत असतात की आपल्याकडे गणेशोत्सव फार जोरात साजरा केला जातो, गणपती बाप्पा आणला जातो. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती उत्सव जोरात, आता एक गणपती उत्सव होऊन गेला मागितला. गणपती बाप्पा आम्ही घरी आणतो, पण घरी आणताना ती मूर्ती म्हणून आणतो का भगवान गणेश म्हणून आणतो? भगवान गणेश म्हणूनच आणतो. बरं, आणल्यानंतर त्याला कुठे खुर्चीवर बसवतो, मोठं मखर केलेलं असतं, सजावट केलेली असते, आणि सजावट करून भगवान गणेशांना तिथे त्याची स्थापना केली जाते. जर आपल्याला त्या मूर्तीमध्ये भगवान गणेश आहेत अशी जर आमची धारणा असती, तर त्या भगवान गणेशांच्या मूर्तीवर आम्ही मोठ्या प्रखर तेजाची अशी लाईट सोडल्या नसते. बाबा नेहमी गमतीने म्हणत असतात की ती अशी पॉईंटवाली लाईट येते, ती बरोबर गणपतीच्या कपाळावरच सोडली जाते. जर एखाद्या जिवंत मनुष्याच्या कपाळावर जर एखादी अशी लाईट सोडली, लगेच 1-2 मिनिटांमध्ये त्या माणसाचं डोकं दुखायला सुरुवात होतं. आणि हे सगळं सहन करतो गणपती किती दिवस? 14 दिवस सगळं सहन करतो. बाबा नेहमी गमतीने म्हणत असतात की त्या भगवान गणेशांच्या मूर्तीऐवजी एखादा जिवंत माणूस जर तिथे बसवला ना, तर त्याच्या डोळ्यामध्ये प्रखर प्रकाश जाऊन जाऊन तो 14 दिवसात अंधार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान गणेशांची मूर्ती जरी आम्ही आणत असलो, तरी त्या भगवान गणेशांच्या मूर्तीमध्ये आम्ही भगवान गणेशांना मानत नाही, आमची तशी धारणा नसते. आणि जर आमची तशी धारणा असते, तर त्या मूर्तीसमोर आम्ही काहीतरी केलं असतं का? एखादा सामान्य मंत्री जरी आमच्या घरी यायचा झाला, तरी आमची किती गडबड असते. आता कल्पना करा, मुख्यमंत्री या सप्ताहासाठी येणार आहेत, आणि मग मुख्यमंत्री सप्ताहासाठी येणार असं ठरलं, कल्पनाच करा बरं का, येणार नाही कल्पना करा. पण जरी मुख्यमंत्री यायचं ठरलं, तर त्याची अगोदर सरकारी यंत्रणा इतकी खात्री करून घेते, रस्ते सगळे सुशोभित करून घेतात. जर खराब रस्ते असतात, एका रात्रीत रस्ते बनवले जातात, रस्त्यावरचे सगळे स्पीड ब्रेकर काढले जातात मुख्यमंत्र्यांना धक्का लागू नये म्हणून, ही सगळी तयारी केली जाते. बरं, त्यांच्यासमोर मुख्यमंत्री जर आपल्या घरी आले सप्ताहासाठी, तर किती आदर व्यक्त केला जातो, तितका आदर आपण मूर्तीसमोर दाखवतो का? नाही दाखवत. कारण मूर्तीमध्ये सुद्धा आम्हाला देवाचं दर्शन होत नाही. पहिलं दर्शन परंतु याच्या मूर्तीमध्ये जरी दर्शन झालं, तरी डोंगरे महाराजांना काही अप्रूप नाही. ते म्हणतात हे सामान्य दर्शन आहे. दुसरं दर्शन आहे का, स्वप्नामध्ये जर देवाचं दर्शन झालं, तर मध्यम दर्शन स्वप्नामधलं. तिसरं सांगतो, आता फार विस्तार करायला मला वेळ कमी आहे. प्रत्यक्ष सगुण साक्षात्काराने जर देवाचं दर्शन झालं, तर त्याला डोंगरे महाराज उत्तम दर्शन म्हणतात. उत्तम दर्शन म्हणजे प्रत्यक्ष सगुण साक्षात्काराने देवाचं दर्शन होऊन सुद्धा आपला परमार्थ तडीस गेला असं म्हणता येत नाही. कारण सगुण साक्षात्काराने जरी देवाचं दर्शन आपल्याला झालं, तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. पुराणांचा विचार करा,
दुर्योधनाला सुद्धा सगुण साक्षात्कार आणि देवाचं दर्शन झालं की नाही? एक वेळा नाही, अनेक वेळा झालं, तरी सुद्धा त्याला कुठं नरकालाच जावं लागलं की नाही? म्हणून सगुण साक्षात्कार आणि दर्शन जरी झालं तरी ते उत्तम दर्शन आहे. पण याच्या पुढे एक दर्शन आहे जे उत्तमातलं उत्तम आहे. जर देवाचं दर्शन आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये झालं, चराचरामध्ये कणाकणामध्ये जर आम्हाला तो देव दिसू लागला, तर असा जर देव आम्हाला दिसू लागला तरच आम्हाला हे सगळे लाभ आमच्या पदरामध्ये पडतील. हे जग आणि हे देव याच्यामध्ये आमच्यामध्ये भेद नसला तरच आम्हाला हे सगळे परमार्थिक लाभ प्राप्त होतात. विद्यारण्य स्वामींचा एक गोड श्लोक तुमच्या समोर ठेवतो. विद्यारण्य स्वामी म्हणतात, जग आणि देव याच्यामध्ये काही फरकच नाही. हरि देव जगत जगत देव हरि, हरितो जगतो नाही भिन्न तनु, इति यस्य मती परमार्थ गती, स नर भव सागर उद्धरती. तो नर भव सागराला उद्धरण जातो, तो इतर कोणी जात नाही. म्हणून दर्शन व्यापक रूपामध्ये झालं पाहिजे. म्हणून हे सगळे लाभ आमच्या पदरात पडावे वाटत असेल तर अशा प्रकाराने हे समस्त हे श्री वासुदेव ऐशा प्रतिती रसाचा उघडा भाव, तो भक्ता माझी राव ऐसा ज्ञानी ऐका. किंवा जे जे भेटे भूत ते ते माणजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित दान माझा. म्हणून अशा प्रकारे देवाचं दर्शन झालं तर हे सगळे लाभ पदरामध्ये पडतात. मग अशा प्रकारचा तो देव आहे याचं तटस्थ लक्षण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, पण स्वरूप लक्षण आणि तो कसा आहे ते स्तुकोबरणी अभंगाच्या पहिले स्वरूप लक्षण तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. स्वरूप लक्षणाचा विचार करत असताना तुकोबारांनी चार विशेषणांची योजना केली, आनंद अद्वय नित्य निरामय. आता यामध्ये सुद्धा खूप गोड चिंतन करता येण्यासारखं, पण थोडंसं किचकट आहे म्हणून मी थोडंसं मागं ठेवलं, कारण शेवटून सुरुवात केली. कारण हे जर पहिले सगळं वेदांत सांगितलं असतं सगळे जण झोपी गेले असते, वेदांत फार कोणाला आवडत नाही. पण अगदी संक्षिप्त का होईना या चार पदांचा आपण भाव पाहणार आहोत. देवाचं वर्णन करत असताना देवाचं स्वरूप सांगितलं, स्वरूप लक्षणाने वर्णन केलं की तो परमात्मा कसा आहे, तर तो आनंद स्वरूप असा आहे. आनंद स्वरूप आहे कारण तो परमात्म्याचं यथार्थ स्वरूप. आणि वर्णन करत असताना श्रुती माता वर्णन करते की तो परमात्मा कसा आहे, सच्चिदानंदम ब्रह्म, तो सद्घन चितघन आणि आनंद घन आहे. आणि जो आनंद घन आहे त्याच आनंद स्वरूपाचा हा पंढरपूरचा पांडुरंग इथे आहे. म्हणून त्याला आनंद हे वर्णन केलं, आनंद शब्दाने आनंद या पदाने वर्णन केलं. पण आनंद या पदाने वर्णन केलं तर हे आनंद पदाने वर्णन केल्यामुळे विषयानंदावर आवृत्त होऊ नये, कारण विषयांमध्ये सुद्धा इंद्रिय आणि विषयाच्या संयोगाने आपल्याला आनंद प्राप्त होतो. विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने जरी आनंद प्राप्त होत असला तरी प्राप्त झालेला आनंद तो ब्रह्मानंदच असतो, पण विषयाच्या तोटीतून आपल्याला तो फिरून मिळत असतो. जसं एखाद्या मोठ्या टाकीमध्ये पाणी साठवलेलं असावं आणि ते साठवलेलं पाणी जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर नळाची तोटी फिरवावी लागते. म्हणजे विषय आणि इंद्रियाची जर तोटी फिरवली तर तो पाणी मिळतो, पण कुठला, त्या टाकीतलाच मिळतो. म्हणजे ब्रह्मानंदच प्राप्त होतो, चित्ताची स्थिरता प्राप्त होते, अनुभवाची परिस्थिती असते,
म्हणून तो विषयानंदापासून प्राप्त होणारा आनंद सुद्धा ब्रह्मानंदच असतो, पण विषयाच्या तोटी फुकून आपल्याला प्राप्त करावा लागतो. केवळ विषयानंदाने आपल्याला म्हणजे विषयाच्या आणि इंद्रियाच्या संयोगाने आनंद मिळत नाही. जर टाकीमध्येच पाणी नसेल तर मग इकडे कितीही तोट्या फिरवल्या तरी ते पाणी आपल्याला प्राप्त होत नाही. तसं विषय इंद्र म्हणून विषयानंदावर आवृत्त होऊ नये, कारण म्हणून लगेच पुढचं पद तुकोबाराने टाकलं आनंद अद्वय. कारण विषय आनंदाचा जर आपण विचार करून गेलो तर विषय आनंद हे द्वैतामध्ये प्राप्त होतं, म्हणून त्याची व्यावृत्ती करण्याकरता अद्वय या पदाची योजना पुढे तुकोबाराने केली. आनंद अद्वय, अद्वय म्हणजे काय? भेदरहित ऐक्य रूप असलेला असा जो परमात्मा आहे. पण ऐक्य रूप जरी असला तरी रामानुजाचार्यांनी वल्लभाचार्यांचे जे संप्रदाय आहे हे सुद्धा स्वतःला अद्वैती म्हणून घेतात, म्हणून त्यांच्यावर हे पद आवृत्त होऊ नये म्हणून पुढचं एक पद वापरलं नित्य. कारण द्वैती द्वैत हे नाशवान असतात, म्हणून त्याच्यावर परत त्याची व्यावृत्ती करण्याकरिता तुकोबारांनी पुढचं पद वापरलं नित्य. तो परमात्मा कसा आहे? तर तो नित्य आहे. पण नित्य म्हणून त्याचं वर्णन केलं तर नित्य कशाला म्हणतात? ज्याचा कशानेही बाध होत नाही, स्वरूप नाश नाही, आश्रय नाश नाही, परता नाश नाही, तो कोणत्याही परिच्छेदाला प्रतियोगी होत नाही, त्याला काय म्हणतात? नित्य म्हणतात. आणि तो जो नित्य असतो तो सत्य असतो. म्हणून वेदांतामधले एक प्रसिद्ध वाक्य आहे, सत्यत्व बाधरायित्व, जो सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, म्हणून तो नित्य आहे. बरं, नित्य आहे असं जरी त्या परमात्म्याचं वर्णन केलं तरी नैयायिकांनी जे नऊ पदार्थ मानलेले आहेत, मग ते आकाश असेल, परमाणू असेल, रेणू असतील, हे सुद्धा नित्य आहेतच. परंतु ते जरी नित्य असले तरी ते पुढे जाऊन नष्ट होणारे, त्यांच्याकडे उपाधी आहे, म्हणून त्यांची व्यावृत्ती करण्याकरता अजून एक पुढचं पद वापरलं निरामय. निरामय शब्दाचा अर्थ जर आपण पाहू गेलो तर कोणत्याही प्रकारची उपाधी नाही असा निराकार असलेला, त्याच्याकडे कोणताही गुण नाही, कोणतीही विशेषता नाही, असा निरामय असं, म्हणजे त्याच्याकडे कुठल्याच प्रकारची उपाधी नाही, म्हणून त्याला निरामय म्हटलं आणि नैयायिकांच्या या नऊ नित्य पदार्थांची व्यावृत्ती केली. बरं, निरामय म्हणून त्या देवाचं वर्णन केलं तरी निरामय म्हणून वर्णन केलं तरी ते निरामय म्हणून वर्णन केलं असता बुद्धांच्या शून्य मतावरती आवृत्त होतं. आता बुद्धांचं मत काय? सर्वम शून्यम शून्यम सर्वम दुःखम दुःखम, हे सगळे बुद्धांची चार मत पाहून घ्या. म्हणून त्यांचीही व्यावृत्ती करण्याकरता मग पुढे म्हणाले तुकोबार आहे, जरी तो निरामय असला तरीसुद्धा त्या निरामय असलेल्या पांडुरंगाचं ते स्वरूप आहे, ते निजध्येय, ते योगी त्या आपल्या ध्यानामध्ये जे का निजध्येय योगी यांचे, योगी त्याचं ध्यान करतात, ध्यान करत असताना तो प्रकाशरूपाने त्यांना भासतो, मसुराकृती दिसतो. पण मसुराकृती जरी योग्यांना दिसत असला तरी तुकोबार म्हणतात आम्ही त्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणे, योग्यांना दुर्लभ असलेला तो आम्ही डोळ्यामध्ये पाहतो. पाहता पाहणे दुरी सारोनिया, हे त्रिपुटी दूर करून आम्ही त्याला पाहतो. म्हणून ज्याला आम्ही पाहतो तो कुठे आहे? ते हे समचरण साजिले विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप, जे विठ्ठल रूप भीमा त्याच्यावरती आहे त्याचंच वर्णन शास्त्राने केले पुराणान शिवाड श्रुतीने नती पार. आणि ज्यांचं वर्णन पुराणांनी केलं श्रुतीमातेने केलं तेच पुंडलिकाकरता साकार झालं. जे पुंडलिकाकरता साकार झालं त्याचं ध्यान संकादिक करतात आणि तुकोबार म्हणतात तेच आमचं कुळदैवत आहे, ते आमचे कुळदैवत पांडुरंग ज्ञानेश्वर. कीर्तन प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आहे, पुष्पवृष्टी आपल्याला करायची आहे. मग जो निर्गुण निराकार असलेला परमात्मा आहे त्याला रंग नव्हतं, रूप नव्हतं, आणि अव्यक्त असलेला निराकार असलेला हा जो परमात्मा आहे तो सगुण साकार होतो. कोणाकरता होतो? आमच्या भक्तांकरता होतो. आम्हासाठी अवतार मत्स्य परमादी सुकर, म्हणून तो निर्गुण निराकार असलेला हा जो परमात्मा तो सागुण साकार झाला आणि इथे या मंदिरामध्ये येऊन स्थापित झालेला आहे. म्हणून मी एक प्रमाण पुढे म्हणणार आहे, त्याप्रमाणे आपण मागे म्हणायचं आणि मग आपल्याला पुष्पवृष्टी करायची. आला नावा रूपा, आला नावा तुका म्हणे झाला सोपा, तो का म्हणे जा सनका
Thank you.
चार